आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाठवून राज्यातील शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली गेली नसल्यास शाळेची मान्यता किंवा नारकत प्रमाणपत्र होणार रद्द अठ्ठावीस फेब्रुवारी चोवीसचा शासन निर्णय निर्गमित पाहूया सविस्तर राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये मराठी भाषेचे अध्ययन अध्यापन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी खाली निर्देश देण्यात येत आहेत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावी कोविड नाईन्टीन निसर्ग संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित सुरू नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसला नववीमध्ये जाईल त्यांना वेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरूपात मूल्यांकन करण्याबाबत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे सवलत दिली आहे सदर सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अध्ययनशक्तीचे आहे त्यामुळे मराठी भाषा विषयाची श्रेणी स्वरूपात करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या नोंदी संबंधित शाळांनी ठेवाव्यात व त्याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे श्रेणी स्वरूपात मूल्यांकन करण्याबाबतच्या सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकवली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे सदर सवलतीचा गैरवापर होत नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तपासून तपासणी करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा ज्या शाळेमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नाही अशा शाळेची मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन शक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम चारमध्ये करण्यात आलेली आहे ज्या शाळामध्ये मराठी भाषाशी विषय शिकवला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास अस आल्यास तसा अहवाल शासनास सादर करावा शासनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावरून संबंधित शाळेवर कार्यवाही करण्यात येईल शासन परिपत्रक क्रमांक दिलेला आहे शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे शासन निर्णय पावला राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळामध्ये मराठी भाषा सक्तीची आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे सदर शासन निर्णय हा अखिल तांबूसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता